नमस्कार. ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मनुष्याचं जीवन बदलून टाकणाऱ्या ज्योतिषशास्त्रातील विविध योगांचा आपण अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आज आपण एका नवीन व महत्त्वपूर्ण योगाचा अभ्यास करणार आहोत. आज आपण ज्या योगाचा अभ्यास करणार आहोत त्या योगाला ज्योतिषशास्त्रामध्ये राजयोग म्हटलेलं नाही, तरीही तो जातकासाठी राजयोगपेक्षा कमी सुद्धा नसतो. असा हा योग म्हणजे परदेश गमन योग होय. आजच्या स्थितीला सर्वसाधारण मनुष्याच्या दृष्टीने कोणत्याही कारणाने परदेशात जाण्यासारखी मोठी बाब नाही. परदेशात जाण्यासाठी सुद्धा विशिष्ट ग्रहदशेची आवश्यकता असते. त्याचा सखोल अभ्यास आपण आजच्या भागात करणार आहोत. काळानुसार प्रत्येक गोष्टीचे अर्थ बदलत असतात. आपल्या देशात एक काळ असा होता की परदेश सोडा, आपल्याला मूळ गावापासून दुसऱ्या गावात उदरनिर्वाहासाठी जायचे म्हटले तरी फार मोठे संकट कोसळलेले समजले जायचे. त्यामुळे देश निकाला किंवा पोटा पाण्यासाठी देशोधडीला लागणे असे शब्दप्रयोग जनसामान्यांमध्ये रुढवते. एवढे संवे तर समुद्र पार करून जाणे अशुभ समजले जायचे. कालांतराने काळ बदलत गेला, त्याप्रमाणे शब्दही बदलत गेले आणि त्याचे अर्थही बदलत गेले. आज तरुण मुलामुलींचे पालक जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा त्यांचे दोन प्रश्न असतात. पहिला असतो लग्नासंदर्भात आणि दुसरा असतो परदेशात जाईल का. स्वतः नोकरी करेल की जोडीदारासोबत जाईल. आजच्या तरुण पिढीला देखील परदेशात जाणं खुणावत असतं, कारण परदेश गमन आज एक स्टेटस सिम्बॉल म्हणून वापरला जातोय. परदेशात जाणं हे आजच्या तरुण पिढीचं स्वप्न असतंच, मात्र त्यापेक्षा त्यांचे पालक जास्त उत्साही असतात. आपल्या पाल्याने परदेशात जावे, तिथे शिक्षण घ्यावे, तिथेच नोकरी करावी किंवा तिथेच स्थायिक व्हावं अशी त्यांची अपेक्षा असते. काही ठिकाणी त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. एकुलता एक मुलगा अथवा मुलगी जेव्हा कायमस्वरूपी परदेशात स्थायिक होतात पालक निराधार होतात. ही समस्या माहीत असताना देखील माझा मुलगा किंवा मुलगी परदेशात जाईल का हा प्रश्न पालकांकडून मोठ्या प्रमाणात आलेला असतो. आज बहुतेकांकडे परदेशात जाण्यासाठी मुबलक पैसा आणि साधनांची उपलब्धता असली तरी एका गावाहून दुसऱ्या गावाला जाण्याइतके परदेश गमन सोपे नाही. अशा या परदेश गमनासाठी आवश्यक असणाऱ्या ग्रहदशेचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मात्र त्याआधी महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल. ज्योतिषशास्त्रानुसार परदेश गमनासाठी पत्रिकेत तृतीय, नवम आणि द्वादश ही स्थानं प्रामुख्याने बघितली जातात. पत्रिकेतील तृतीय स्थान हे लहान मोठ्या प्रवासाचे स्थान आहे.
नवम स्थान म्हणजे आपलं भाग्य स्थान असून यावर दूरचा प्रवास बघितला जातो. भाग्यस्थान आणि द्वादश स्थान हे मुख्यतः खर्च दाखवणारे, जन्मस्थळ यापासून लांब जाण्याचे दाखवणारे स्थान आहे. परदेश गमन फायदेशीर ठरेल का? काही कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागेल का? या बाबी या स्थानांवरून कळतात. असे असले तरी पत्रिकेतील इतर स्थानांमध्ये घडणाऱ्या घडामोडींकडे बघणे आवश्यक ठरते. पत्रिकेतील प्रथम स्थान म्हणजे लग्न स्थान होय. जातक स्वतः त्याची इच्छा, त्याच्या आवडीनिवडी, त्याचं स्वप्न दाखवणारे हे स्थान आहे. घटना घडून येण्यासाठी सर्वप्रथम इच्छा निर्माण व्हावी लागते. प्रथम इच्छा, त्यानंतर प्रयत्न आणि मग यश, असा क्रम ठरलेला असतो. प्रथम स्थानावरून जातकाची इच्छा लक्षात येते. पत्रिकेतील चतुर्थ स्थान हे वास्तुसुखाचे आणि मातेचं स्थान आहे. जातक मातृभूमीत वास्तव करेल की बाहेर जाईल हे या स्थानावरून बघितलं जातं. पत्रिकेतील सप्तम स्थान हे आयुष्याचा जोडीदार आणि व्यावसायिक जोडीदाराचं स्थान आहे. जातक परदेशात लग्नापूर्वी जाईल की लग्नानंतर हे या स्थानावरून पाहता येतं. या सर्व गोष्टीचे लाभ देणारे लाभस्थान अर्थात एकादश स्थान असते. त्यामुळे पत्रिकेत परदेश गमन योग बघत असताना या सर्व स्थानांची ग्रहदशा लक्षात घेणं आवश्यक ठरतं. ग्रहदशा बघत असताना त्या ग्रहांचा मूळ स्वभाव आणि कारकत्व लक्षात घ्यावे लागते. चंद्र हा ग्रह लहान प्रवास आणि मनाचा कारक आहे. रवी हा ग्रह अधिकाराचा कारक आहे. बुध आणि मंगळ हे ग्रह मोठे लाभ देणारे ग्रह आहेत. शुक्र आणि गुरु हे ग्रह पद, पैसा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे ग्रह आहेत. शनी हा ग्रह परदेशात काटेकोरपणे कायद्याचे पालन करा हे शिकवणारा ग्रह आहे. राहू आणि केतू हे ग्रह प्रवासात विलंब आणि अडथळे निर्माण करणारे ग्रह आहेत. या सर्वांचा विचार करीत असताना माझ्या बघण्यात काही पत्रिका आल्या आहेत, ज्यातील एका पत्रिकेमध्ये जातक परदेशातील उच्च पदस्थ नोकरी सोडून कुटुंबासाठी मायदेशी परतले होते. कारण त्यांचे द्वितीय स्थान अर्थात कुटुंबस्थान हे कुटुंबाशी बांधिलकी दाखवित होते. ही बांधिलकी आज खूप अपवादात्मक आहे. व्यक्ती परदेश गमन वेगवेगळ्या कारणांसाठी करतो आणि प्रत्येक कारणासाठी पत्रिकेमध्ये वेगवेगळी ग्रहस्थिती असते. परदेश गमनात व्यक्ती पर्यटनासाठी, शिक्षणासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी, कायमस्वरूपी स्थायिक होण्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणांसाठी जात असतो. पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थान आणि चतुर्थेश आणि बुध या ग्रहांचे शुभ संबंध जुळून आल्यास जातक परदेशामध्ये एक शिक्षणासाठी जात असतो. त्याला तिथे जाऊन यशही मिळते. अशा वेळी परदेश गमनासह विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे योगही बघावे लागतात. पत्रिकेमध्ये नवमेश आणि दशमेश यांचा बुधाशी आणि हर्षलशी संबंध जुळून आल्यास जातक परदेशात संशोधन कार्यासाठी जात असतो. अशा वेळी पत्रिकेमध्ये परदेश गमनासह संशोधन कार्याचेही योग बघावे लागतात. ते नवम आणि दशम या स्थानांवरून कळतात. नोकरीसाठी सुद्धा परदेश गमन केले जाते. यावेळी जातकाच्या पत्रिकेमध्ये
नवम आणि दशम स्थानांच्या मालकांचा एकमेकांशी शुभ योग होणे गरजेचे असते. त्याचवेळी षष्ठेश आणि नवमेश यांचाही शुभ योग पत्रिकेत असल्यास नोकरीसाठी परदेश गमन करण्याचा योग येतो. काही लोक व्यवसायासाठी सुद्धा परदेशात जातात. अशा वेळी पत्रिकेमध्ये दशमेश तृतीय स्थानात किंवा वेश व्ययात असतो, त्याची दृष्टी तृतीय स्थानावर पडत असते, तरच परदेशात व्यवसायासाठी जाणं सफल होऊ शकतं. यासोबतच चंद्रापासून दशम स्थानात शुक्र व मंगळ या ग्रहांची युती झाल्यास व्यवसायासाठी परदेशात जाण्याचे योग येऊ शकतात. या ग्रहस्थितीतून जातकाला व्यवसायात उत्पन्न चांगले प्राप्त होते. बुध, गुरु, शुक्र, शनी हे ग्रह पत्रिकेतील नवम स्थानात असल्यास जातक परदेशात भरपूर पैसे कमावू शकतो. याशिवाय लग्न आणि लग्नेश चर राशीत असल्यास दोघांवरही शुभ ग्रहांची दृष्टी असल्यास जातक परदेशात भरपूर पैसे कमावू शकतो. काही लोक पर्यटन किंवा करमणुकीसाठी परदेशात जातात. एक महिना किंवा जास्तीत जास्त 2-3 महिने ते परदेशात वास्तव करतात. पत्रिकेमध्ये नवम स्थान, दशम स्थान आणि एकादश स्थान या स्थानाचे स्वामी शुक्र आणि शनी यांच्यात शुभ संबंध प्रस्थापित झाल्यास असा योग येतो. काही लोक हे आपापल्या विषयामध्ये अत्यंत तज्ज्ञ व विद्वान असतात. त्यांना परदेशात व्याख्यान देण्यासाठी बोलाविले जाते. अशा जातकाच्या पत्रिकेमध्ये परदेश गमन योग तर असतोच, मात्र त्याला मंगळ, बुध, गुरु यांच्या शुभ संबंधाची जोड मिळालेली असते. आपल्या देशातील वैद्यक शास्त्र खूप प्रगत झाले आहे. खूप चांगल्या पद्धतीच्या वैद्यकीय सेवा आपल्या देशातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये दिल्या जातात. खूप तज्ज्ञ डॉक्टरही आपल्याकडे आहेत. गरज पडल्यास परदेशातील तज्ज्ञ डॉक्टरसुद्धा आपल्याकडे येऊ शकतात. तरीही काही लोक उपचारासाठी परदेशात जातात. अशा लोकांच्या पत्रिकेमध्ये परदेश गमन योगासह षष्ठेश बलवान आणि लग्नेश निर्भयी असतो. काही लोक परदेशात सरळ स्थायिक होण्यासाठी जातात. अशा लोकांच्या पत्रिकेत लग्नेश सप्तमात, तृतीयात किंवा भाग्यात असतो. याशिवाय शनी हा ग्रह स्वाती, पूर्वा भाद्रपदा किंवा अश्विनी नक्षत्रात असल्यास चतुर्थेश व्ययात, रवी दशमात, चंद्र व्ययात, शुक्र सप्तमात, राहू धनात किंवा व्ययात असता जातक परदेशात स्थायिक होत असतो. अन्यथा कितीही प्रयत्न केला तरी त्याला पुन्हा आपल्या मायदेशात परतावेच लागते. खरं बघायला गेले तर आज श्रीमंत व्यक्तीकडे असणारे पैसे आणि साधनांची अगदी सहजगत्या होणारी उपलब्धता यामुळे परदेश गमन ही मोठी गोष्ट राहिलेली नाही. काही लोक तर परदेशात जाऊन येऊन राहतात. असे लोक दुर्मिळ असतात. त्यांच्या पत्रिकेत वेगळे योग असतात. मात्र परदेशात आपण ज्या कारणासाठी जात आहोत ते कारण, तो आपला उद्देश पूर्ण होण्यासाठी ग्रहस्थिती आवश्यक असते. नाहीतर कितीही पैसे आणि साधनांची उपलब्धता असूनही विमानतळावरून माघारी फिरावी लागण्याची अनेक उदाहरणं घडतात. कारण त्यांच्या पत्रिकेत परदेश गमन योग नसतो. याच्या नेमके उलट परिस्थितीही बघायला मिळू शकते. जवळ पैसे किंवा साधनाची उपलब्धता नसताना पत्रिकेत जर परदेश गमनाचे योग असतील
तर परदेशवारी केल्याचीही अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला घडत असतात. पत्रिकेतील परदेश गमन योग समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आजचा भाग आपण इथे थांबवूया. पुढील भागात आपण ज्योतिषशास्त्रातील अजून एका नवीन योगाविषयी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आजच्या भागातील परदेश गमन योगाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका, कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला सबस्क्राईब व मिळणाऱ्या लाईकवर चालते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रसार व प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे. ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा. शुभम भवतु. धन्यवाद.